पाहत आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके, लोक समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी काढण्यात येणारी मिरवणूक यावर्षी काढण्यात येणार नसून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आयोजित एका बैठकीत केलं आहे। परभणीच्या नवा मुंडा पोलीस ठाण्यात आज 13 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। या बैठकीला सिद्धार्थ हातीआंबिरे, आकाश लहाने, सुशील कांबळे मानखेडकर, पोलीस निरीक्षक रामेश्वर तट, सहायक पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड, कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण धुमाळ यांच्यासह महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड, जिल्हा उपकोषागार अधिकारी ज्योती बगाटे, गौतम मुंडे, आशिष वाकोडे, नागेश सोनपसारे, सुधीर कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस निरीक्षक तट यांनी जयंती समित्यांनी आपापल्या वसाहती कॉलनीमध्ये शांततेत जयंती साजरी करावी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन केलं। तर सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी जयंती समिती अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन केलं। परभणी जिल्ह्यात आज दिनांक 13 एप्रिल रोजी नव्यानं 532 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 21,654 इतकी झाली आहे। त्यापैकी 16,427 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजपर्यंत परभणी जिल्ह्यात 559 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर सध्या 4,668 रुग्ण उपचार घेत आहेत। आज 532 नवे रुग्ण आढळून आले तर 367 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। दिवसभरात 15 रुग्ण कोरोनामुळे दगावलेत। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR द्वारे 266 आणि रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे देखील 266 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली आहे। नांदेड जिल्ह्यात आज दिनांक 13 एप्रिल रोजी नव्यानं 1,664 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत, त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 61,072 इतकी झाली आहे। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR द्वारे 701 आणि रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे 963 रुग्ण आढळून आले आहेत। दिवसभरात 1,387 रुग्ण कोरोनामुक्त झालेत, तर आजपर्यंत 46,578 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 13,107 रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 204 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यात आज दिनांक 13 एप्रिल रोजी नव्यानं 252 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, त्यातील 104 रुग्ण हे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे आढळून आले तर 148 रुग्ण RT-PCR द्वारे आढळून आले आहेत। दिवसभरात 136 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात 8,968 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 7,719 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। सध्या 1,120 रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी 329 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देण्यात आली आहे। उद्या 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात महापालिकेच्या वतीनं साफसफाई करण्यात आली, यामुळं या परिसरात सर्वत्र स्वच्छता दिसून आली आहे। तर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या वतीनं संपूर्ण परिसरात श्वान फिरून या परिसराची चोख अशी तपासणी करण्यात आली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगानं परभणीतल्या सर्वधर्मीय जयंती समितीच्या वतीनं आज 13 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ वृत्तपत्र, पुस्तकं, पंचशील ध्वज विकणाऱ्या विक्रेत्यांना सर्वधर्मीय फुले शाहू आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीनं मास्कचं वाटप करण्यात आलं। यावेळी सुभाष येंगडे, सुरेश जप्पे, व्यंकटेश कुरुंदकर, यशवंत मकरंद, सुशील कुमार देशमुख, ॲडव्होकेट अफजल बेग, संजीव आडागळे, संजय गायकवाड, परमेश्वर जवादे, भूषण मोरे, नामदेव लहाडे, दीपक पंचांगे, संजय बगाटे आदींची उपस्थिती होती। परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू असतानाही आज दिनांक 13 एप्रिल रोजी परभणी शहरातील बाजारपेठ बऱ्यापैकी उघडली असल्याचं दिसून आलं। अनेक व्यापाऱ्यांनी आपल्या प्रतिष्ठानाची शटर अर्ध्यावर उघडून दुकानं सुरू केली असल्याचं दिसून आलं, तर बाजारपेठेत नागरिकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे। परभणीचे पालकमंत्री तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची राज्य सरकारनं गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी 12 एप्रिल रोजी नियुक्ती केल्याची माहिती मिळाली आहे।
राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे या संदर्भात आदेश काढले. नवाब मलिक हे परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या व्यतिरिक्त गोंदिया जिल्ह्याची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात आंबेडकरी साहित्याचे विक्रीसाठी स्टॉल मोठ्या प्रमाणात लागल्याचं दिसून आलं आहे. इथं पंचरंगी ध्वज, निळे ध्वज, त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित व त्यांच्यावरील ग्रंथांच्या विक्रीचे स्टॉल या ठिकाणी लागले असल्याचं दिसून आलं आहे. परभणीतल्या जिल्हा परिषदेच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालं असून या ठिकाणी वॉशबेसिन व इतर ठिकाणी मोठी घाण साठल्याचं दिसून आलं आहे. या ठिकाणी इन्चार्ज असलेले डॉक्टर मस्के हे रुग्णांना उडवाउडीची उत्तरं देत असल्याचा आरोप भीम प्रहार संघटनेचे संस्थापक प्रवीण कनकुटे यांनी केला असून याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत दूरध्वनीवरून तक्रार केली असल्याचं सांगितलं आहे. जिंतूर शहरातील शिवाजीनगर परिसरातील पंचायत समितीमधील विस्ताराधिकारी व ग्रामसेवकाच्या घरी कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी 12 एप्रिल रोजी मध्यरात्री धाडसी चोरी करून मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. शहरातल्या शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या पंचायत समितीचे विस्ताराधिकारी रामराव इडोळे हे बाहेरगावी गेले असता घरात कोणी नसल्याचं पाहून चोरट्यांनी त्यांच्या घराचं कुलूप तोडलं व 11,000 रुपये किमतीचा TV, 16,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व कपाटात ठेवलेले रोख 13,000 रुपये असे एकूण 39,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर शिवाजीनगर भागातील ग्रामसेवक सूर्यकांत सावंत याच्या घरीही कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घर फोडून 43-इंची TV, 24,000 रुपयाचे लॅपटॉप, तांबे व पितळ मिश्रित 2 मूर्त्या, गळ्यातील सोन्याची चेन आणि रोख 37,000 असा एकूण मुद्देमाल लंपास केला आहे. गंगाखेड तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. आज 13 एप्रिल रोजी पाडव्याच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता गंगाखेड शहरासह परिसरात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होत होता. त्यानंतर अवकाळी पाऊस बरसला. या पावसामुळं शेतातील ज्वारीचा कडबा, गहू व ज्वारीचं खळं याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं बोललं जात आहे. सरकारच्या धोरणाविरोधात लॉकडाऊन विरोधी जनआंदोलनाच्या वतीनं आज 13 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु उद्या 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असून ही जयंती शांततेत पार पाडणं ही सर्वांची जबाबदारी आहे. या भावनेतून 13 एप्रिल रोजीचा नियोजित जनआक्रोश मोर्चा पुढे ढकलण्यात आला असून या मोर्चाची पुढील तारीख लवकरच कळविण्यात येईल असं आयोजक कॉम्रेड गणपत भिसे यांनी सांगितले. याबाबत आज तहसीलदार डॉक्टर संजय बिराजदार यांना निवेदन देण्यात आलंय. संपूर्ण मराठवाड्यात दिनांक 13 व 14 एप्रिल रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजांचा कडकडाट व पावसासह वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता आहे अशी माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राच्या वतीनं देण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिंतूर तालुक्यातल्या येलदरी इथं पोलिसांनी आज संचलन केलं आहे. मध्य रेल्वेनं कळविल्यानुसार मुंबई CST जालना मुंबई CST ही जनशताब्दी विशेष गाडी 1 फेरी रद्द करण्यात आली आहे. मुंबई CST जालना जनशताब्दी विशेष गाडी दिनांक 13 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली तर जालना मुंबई CST जनशताब्दी विशेष गाडी ही 14 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल मत व्यक्त करा. दररोजचे अपडेट मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.